सामाजिक सुरक्षा विभाग की ओर से सदर पुलिस थाना क्षेत्र में कार्यवाही करते हुए आरोपी पति पत्नी सहित दो महिलाओं को मुक्त कराया गया। सामाजिक सुरक्षा विभाग ने सोमवार को सदर पुलिस थाना क्षेत्र में कार्यवाही करते हुए पति पत्नी को गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि आरोपी अलका हेडाऊ और आरोपी इंद्रजीत हेडाऊ महिलाओं से जिस्म फरोशी धंधा कराते हैं। मिली जानकारी के अनुसार पुलिस ने आरोपी अलका से संपर्क किया और लड़कियों की मांग की डील होने पर आरोपी ने सदर के दुआ होटल में दो रूम बुक किए। पुलिस ने होटल में अपनी पंटर भेजकर रेड मारी और आरोपियों को रंगे हाथ पकड़ लिया। इस कार्यवाही में दो महिलाओं को मुक्त भी कराया गया है। अलका इंद्रजीत की दूसरी पत्नी है और इन्हें एक बच्चा भी है। आमच्याकडे एक माहिती होती, अलका हेडाऊ नावाची लेडी आणि तिच्यासोबत तिचे पती इंद्रजीत हेडाऊ हे मिळून काही मुलींना किंवा महिलांना वेशा व्यवसाय करता वापरतात, त्याच्याकरता भरपूर पैसे घेतात। ग्राहकांना ते कुठल्या तरी हॉटेल सांगून त्या ठिकाणी तिथे हॉटेल बुकिंग करून घेतात आणि त्यातले काही पैसे ते त्या महिलांना देतात। तर ही संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याला व्यवस्थितपणे त्याचं नेमकेपणा त्याचा चेक केला आणि ती खात्री झाल्यानंतर मग आम्ही त्यानुसार पंटर ग्राहक किंवा बनावट ग्राहक ह्याला त्यामध्ये प्लॉट केलं आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कारवाई कायद्यानुसार पंच आणि पंटर ग्राहकाच्या मदतीने ही धाड टाकलेली। तर सदरमध्ये एक हॉटेल आहे, तिथे या लेडीनी दोन ग्राहकांकरता आम्ही एक पंच आणि एक ग्राहक ग्राहक म्हणून असे दाखवले। त्या लेडीनी फोटो वगैरे शेअर केले, त्यानुसार त्या महिलांना तिथे बोलवलं, त्या आरोपींनी महिलांना तिथे ग्राहकांकडे आणून दिलं आणि हॉटेल बुक करून दिलं आणि त्यानुसार मग तिथे धाड टाकण्यात आले। यामध्ये दोन आरोपी, जसं मी सांगितलं की अलका हेडाऊ आणि त्यांचे पती इंद्रजीत हेडाऊ यांना ताब्यात घेण्यात आलं आणि दोन पीडिता आहे, एक 25 वर्षाची जी शहराच्या बाहेरची आहे आणि एक 32 वर्षाची जी शहरामध्येच राहते, अशा दोन पीडितांना आम्ही रेस्क्यू केलेलं आहे। या संपूर्ण ही जी संपूर्ण कारवाई होती यामध्ये मुख्य जे काम केलेलं आहे ते पोलीस अंमलदार लक्ष्मण चौरे यांनी केलेलं आहे। या व्यतिरिक्त पोलीस अंमलदार सचिन, नितीन, अश्विन, कुणाल, शेषराव, समीर, अजय, कमलेश, प्रकाश आणि या व्यतिरिक्त आमच्याकडल्या महिला पोलीस अंमलदार ज्या आहेत त्या श्रीमती लता मॅडम आणि एएसटीयूच्या वैशाली मॅडम, या व्यतिरिक्त आमचे चालक कमलेश आणि पूनम यांचा सहभाग राहिलेला आहे आणि त्यांच्या मदतीने ही कारवाई सक्सेसफुल झालेली आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट। 125 वर्षों से महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे द्वारा संचालित कमिंस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग फॉर वुमेन नागपुर एकमात्र इंडस्ट्री सहायक कॉलेज, सर्वाधिक कोर प्लेसमेंट, 100% इंटर्नशिप, सैनिटाइज्ड हॉस्टल और हाइजीनिक मेस सुविधा, बस सुविधा, स्कॉलरशिप, आज ही प्रवेश ले कमिंस, ब्रांच कुठलीही असो, माझी निवड कमिंस नागपुर।